आताहूयात काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी बी पानकुरे हेकेखोरपणे काम करत असल्याचा आरोप करत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनास सुरुवात केली होती. गुरुवारी दिवसभर कामबंद ठेवण्यात आले. बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी डी बी पानकुरे आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. विभागात कुठलेही नियमबाह्य काम होत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्याची गरज नाही असं संतोष जाधव यांनी पानकुरे यांना सांगितलं. त्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आलं. आमच्या बांधकामचे जे उपकार्यकारी अभियंता आहे पानकुरे साहेब, त्यांचा थोडासा आमच्या बांधकाम विभागाचे जे कर्मचारी आहे त्यांच्याबद्दल समन्वय न साधता थोडासा गैरसमज एकमेकाबद्दल, आणि त्यांचा गैरसमज मी तब्बल विभागात बसून 2-2.5 तासाच्या काळामध्ये त्या ठिकाणी बरेच प्रश्न आमच्या कर्मचाऱ्याचे आमच्या उपकार्यकारी अभियंत्याकडं रखडलेले होते, तर ते सर्व प्रश्न आम्ही काल त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलनाचे जे पवित्र होते ते आंदोलन आम्ही सोडवलेलं आहे. आणि आता आमच्या कर्मचाऱ्याचा आणि आमच्या कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता यांचा समन्वय झाल्यानं या ठिकाणी आमची जिल्हा परिषद बांधकाम विभाग सुरळीत आता सुरू झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले, उपायुक्त रवींद्र निकम, जनसंपर्क अधिकारी अहमद कौशिक यांची उपस्थिती होती. भारताचे संविधान अंगीकृत करण्याची शपथही यावेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आली. मुंबई येथील 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली तसंच संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी सकाळी 10 वाजता करण्यात आलं आहे. विजय निकाळजे मित्रमंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम होणार आहे. मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल छावणी इथं हा कार्यक्रम होणार आहे.